रावरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणाऱ्या मुलीचा दोन अज्ञात तरुणांकडून अपहरण करण्याचा प्रयत्न यावेळी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय ग्रामस्थांना शांत केले आणि आता पुढील तपास सुरू आहे राऊरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणाऱ्या तेरा वर्षीय मुलीचा दोन अज्ञात तरुणांकडनं अपहरण करण्याचा प्रयत्न फसलाय दरम्यान ग्रामस्थांनी यावेळी चांगला संताप व्यक्त केला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत ग्रामस्थांना शांत करत आरोपींचा शोध घेणार असल्याचं आश्वासन दिलं वीस जून रोजी आठवीमध्ये शिक्षण घेत असलेली ही मुलगी जिल्हा परिषद उर्दू शाळेकडे जात होती त्यावेळी पाठीमागनं दोघांनी या मुलीचा पाठलाग सुरू केला दोघांनी देखील तोंडाला रुमाल बांधलेला होता दोघांनी दुचाकी थांबवत या मुलीचा हात ओढण्याचा प्रयत्न केला यावेळी मुलीनं हातामधील दप्तर फेकून देत जवळच असलेल्या घराकडे धाव घेतली दरम्यान या मुलीनं हा प्रकार घरी सांगताच पालक आणि काही ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली यावेळी तात्काळ उर्दू शाळेच्या शिक्षकांशी संवाद साधत पोलिसांना शेकडो आला इथे गर्दी जमा झाली आणि तणावात्मक परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराजे पवार सरपंच निवृत्ती देशमुख प्रभाकर गाडे उपसरपंच युवराज गाडे एमआयएमचे इम्रान देशमुख गोविंद जाधव विनोद पवार सेनेचे बाळासाहेब गाडे श्रीराम गाडे भाऊसाहेब कोहकडे जब्बार काकर नवाज देशमुख मुनाब्बी मिर्झा आरिफ देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी चर्चा करत आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे अशी मागणी केली आहे दरम्यान घटनेनंतर पोलिसांसह गावामधील तरुणांनी संपूर्ण गावाच्या परिसरामध्ये फेरफटका मारत आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु आरोपींचा तपास लागला नाही आरोपी हे पूर्णपणे तोंडाला रुमाल बांधून आले होते मुलीसह लगतच्या महिला ग्रामस्थांनी आरोपीला पाहिलं असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट यांनी ग्रामस्थांना शांत राहण्याचं आवाहन केलंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सबस्क्राइब करा सी चोवीस तास युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी